आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नाना भाऊ काय सांगणार? तुम्ही म्हणतात की पहाटे 4 पर्यंत प्रचार करतोय, आता तो आज सभा आहे, तुमची खरी परीक्षा, पहिली परीक्षा आज आहे, दुसरी 19 ला आहे. बघा, काँग्रेस पक्षाची परीक्षा नाही आहे, या देशाच्या जनतेची परीक्षा आहे. ज्याप्रमाणे गेल्या 10 वर्षात भाजपने आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने देशाच्या शेतकऱ्यांचा असेल, महिलांचा असेल, सातत्यानं अपमान केलेला आहे. नरेंद्र मोदीने तर शेतकऱ्यांना लोकसभेमध्ये आतंकवादी, खालिस्तानी, आंदोलनजीवी म्हणालेत. अरुणाचलमध्ये काय चाललेलं आहे आणि तिथं महिलांचं कसं संरक्षण भाजपचे लोक करतात की नाही करत हे पण देशाने पाहिलेलं आहे. सातत्यानं अपमान, युवकांचा अपमान, गरिबांचा अपमान, महागाई अशी वाढवली. त्यामुळे परीक्षा या देशाच्या जनतेची आहे आणि या देशाच्या लोकांना न्याय फक्त ज्या न्याय योजनेच्या माध्यमातून काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे ती लोकांना आता समजलेली आहे. आणि त्याचप्रमाणे काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे की आमची चूक झाली त्या काळात आणि काँग्रेसच इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशामध्ये आम्हाला सगळ्यांना न्याय देऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचा कौल जो आहे हा आज आपण पहिल्या फेजच्या ज्या 5 लोकसभा निवडणुका होतात आहेत ह्या 5च्या 5ही काँग्रेसचेच उमेदवार त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत, ते 5च्या 5 जागा आम्ही जिंकू. आज राहुल गांधी यांची सभा आहे, किती अपेक्षा आहे सभेला, किती लोक येतील काय वाटतं? आता काय वातावरण आहे तुम्हाला दिसतं आहे इथं, तरीसुद्धा पावसातही लोक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ज्या काही आता मोदीच्या सभा विदर्भात झाल्यात त्या सभेचा उच्चांक सगळ्यात मोठे जास्त लोक या सभेत आला मिळतील. आणि हे पैसे देऊन आलेले लोक नाही राहणार, हे स्वयंपूर्तन आलेले लोक मिळतील. चंद्रपूरमध्ये नरेंद्र मोदी आले तर त्या सभेमधून लोक उठून चालले होते जेव्हा नरेंद्र मोदीचं भाषण सुरू झालं. म्हणजे याच्या अर्थच ते लोक पैसे देऊन आणले गेलेले होते. इथं तसं चित्र राहणार नाही, इथं स्वयंपूर्तनं लोक आपल्याला आलेले पाहायला मिळतील. एक सध्या जे प्रचाराचे अंतिम टप्प्यात आहेत, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी होत आहे. काल प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेला आहे, ते म्हटलं की 20 जागा ज्या आहे त्या सेटिंग आहे भाजपसोबत काँग्रेसची, महाविकास आघाडीची. असं आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांना आत्ता तर मी काही बोलत नाही, ते महान नेते आहेत, त्यांच्या अकोल्यात जाऊनच त्याचं उत्तर आम्ही देऊ. कोण सेटिंग कसे करतात ते अकोल्यातच जाऊन उत्तर देऊ. मागच्या वेळेसही आम्ही अकोल्यातच जाऊन बोललो, प्रकाश आंबेडकर साहेब कुठं काय बोलतात त्यांना बोलू द्या. कल्याण, बीड,